देशात यावर्षी कापूस उत्पादकता प्रभावित होण्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकार उन्हाळी कापूस लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. दक्षिण तेलंगणा भागात हा प्रयोग केला जाणार असला तरी त्याला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं आता हरकत घेतली आहे. बोंडाळीचा प्रादुर्भाव यामुळे वाढीस लागण्याचा धोका संस्थेनं वर्तवलाय. रब्बीत कापूस घेण्यामागे शास्त्रज्ञ काय सांगतात, कापूस संशोधन संस्थेनं काय आक्षेप घेतलाय, याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओत न मिळणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर देशाचं सरासरी क्षेत्र 130 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 40 लाख हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात सोयाबीनखालील क्षेत्रात वाढ होते, कापसाखालील क्षेत्र कमी झालं होतं. गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्यानं यंदा लागवडीखालील क्षेत्रानं सरासरी गाठली आहे. मात्र संततधार पाऊस अतिवृष्टीचा परिणामी यंदा कापसाची उत्पादकता प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जाते. अशातच कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने मात्र कापूस उत्पादकता समाधानकारक राहणार असल्याचं जाहीर केलं. देशात यंदा 344 लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा CAIचा अंदाज आहे. या साऱ्या घडामोडीत तेलंगणा सरकार मात्र कापूस उत्पादकतेबाबत अनिश्चितता व्यक्त करीत आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारने कृषी विभागाला यंदा उन्हाळी कापूस लागवडीसाठी तयारीचे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून हालचालींना वेग आलेला असताना तेलंगणा सरकारच्या या भूमिकेबद्दल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं आक्षेप घेतला आहे. गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी या किडीसाठी लागणाऱ्या अन्नसाखळीचा पुरवठा खंडित होणं गरजेचं राहतं. मात्र तेलंगणा सरकारच्या उन्हाळी कापूस लागवडीच्या निर्णयानं ही साखळी खंडित होणार नाही. परिणामी येत्या काळात गुलाबी बोंडाळीचा धोका वाढणार आहे. ही स्थिती लक्षात घेता तेलंगणा सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही तेलंगणा सरकारकडून कृषी विभागामार्फत उन्हाळी कापूस लागवडीसाठी वेगाने हालचाली होत असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलंय. कापूस उत्पादनात घट होईल या शक्यतेनं तेलंगणा सरकारकडून उन्हाळी कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतोय. कृषी विभागामार्फत त्याची अंमलबजावणी प्रस्तावित आहे. परंतु यामुळे येत्या काळात गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्यानं त्यांना उन्हाळी कापूस घेऊ नये अशी सूचना करण्यात आलेली अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर YG प्रसाद यांनी दिली. दरम्यान तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळं रब्बी हंगामात कापसाची लागवड करण्याचं प्रमाण वाढलंय. खरीप हंगामात सोयाबीन, भात, मूग, ज्वारी आणि मक्यासारखी पिकं घेतल्यानंतर रब्बी हंगामात कापूस लागवडीचा प्रयोग केला जातोय. परंतु शास्त्रज्ञांनी मात्र या प्रयोगाबद्दल शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा दिलाय. रब्बी कापसामुळे गुलाबी बोंडाळी शेतात वाढते आणि खरीप कापूस वाढेपर्यंत ती शेतात कायम राहते. दुसरं म्हणजे वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतो. रब्बी कापूस जर फेब्रुवारीच्या आसपास फुलवण्यात आला तर वाढत्या तापमानामुळे उत्पादनात मोठी घट होते. रब्बी कापूस हा केवळ एक प्रयोग म्हणून ठीक आहे, परंतु त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करणं चुकीचं ठरेल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेनंही शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन देऊ नये असं म्हटलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तेलंगणा सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? तुम्ही याबद्दल काय विचार करताय कमेंट करून नक्की कळवा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.